ॲक्च्युली आपण सगळ्यात पहिले ही कार बुक केली होती, पण ती कार आहे ना, त्यांनी सांगितलं की कलिगला विचारून सांगतो, आणि ते बोलले की थोड्या वेळात बुक झाली आहे, म्हणजे सोल्ड झाली ही कार. आणि ही खूप आवडली होती, पण आपलं नशीब नव्हतं असं म्हणायला काही हरकत नाही. आणि परत आपला कार शोधण्याचा प्रवास सुरू झाला, तो पुढे बघूया. इकडे कियाराचे पप्पा आपले. हॅलो. तर आज आपण आलो आहे कार बघण्यासाठी, आणि आपण कार बघतोय. आपल्याला घ्यायची नवीन, पण समजत नाही कोणती घ्यायची. सो इकडं जा, तिकडं जा, इकडं अपॉइंटमेंट घ्या, तिकडं घ्या, असं चालू आहे. आणि अचानक यांनी 12 वाजताची अपॉइंटमेंट घेतली आणि 11:30 सांगितलं, आणि पटकन कसं बसं आलो इथे. इथे आलो तर बघतो तर काय कारच नाही ती, पण मग त्याच सेम लुकची कार दुसरी बघितली आम्ही. सो आता ती कार आली होतो कॉल करणारे, मग येणार आहे आम्ही परत. ती शूजच नाही घालून देत. शहाणी ना बाबा. ते डोक रडणे तर फार काय स्टाईल मध्ये करती. चलो अभी जाते अगली जगह. दिसतच नाही मला, कॅमेराकडे पाहते का कुठं पाहते. आता घरी चाललंय आपण शोरूमच्या तिथून. आता आपण पोहोचलोय मर्सिडीजच्या शोरूमच्या जवळ. पुढे समोर दिसतच असेल, आणि तिथे जाऊन बघूया आता कार आपण. आम्ही आता निघालोय मर्सिडीजच्या शोरूम मध्ये गेलेलो, आणि तिथली कार खूप आवडली. मी तुम्हाला दाखवते, मी तिथले व्हिडिओ वगैरे पण काढले. तर बघूया आपण आता, लेट्स सी. 2-4 ठिकाणी जाऊन बघतोच आहे, तर होईल काहीतरी फायनल. आता कियारा झोपी गेली आहे, तर मी दाखवते तुम्हाला झटपट. हे बघा, आपली कियारा आता झोपी गेली आहे, आणि आपण चाललेलो आहे घरी. आता खूप उशीर झाला, स्टेशनला आलो आहे. यांचं तोंड पाहा, कियारा पण झोपी गेली. म्हटलं चला आता घरी जाऊया, यांचं ऑफिसचं पण काम चालू आहे. ॲक्च्युली ते अपॉइंटमेंट घेतली होती यांनी, म्हणून आम्ही 12 वाजताच आलेलो. आणि आज डे पास काढलेला आहे, त्याच्यामुळे सगळं म्हणजे दुसरीकडं पण जाऊन बघितलं. सो बघूया आता कोणती कार घेतोय. तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला कोणती कार आवडली ते. आता आपण आलोय काहीतरी खाऊया इथं, आणि सिटीमध्ये आलोय मग घरी जाणार आहोत. जस्ट आता ट्रेनमधून आलो आणि इथे बसले मी. ॲक्च्युली कियाराच्या पप्पांना ना 3 वाजताची मीटिंग होती, सो ते गेले, आणि आम्ही इथे बसलो. कियारा आपली झोपली ना, त्याच्यामुळे म्हटलं मी 10-15 मिनटं बसते आणि मग घरी येते. तर असं होतं आपला आजचा, म्हणजे सिटीमध्ये गेलो, परत काय म्हणता वॉक्स वॅगनला गेलो, मर्सिडीज बेंचच्या सगळ्या शोरूममध्ये जाऊन आलो बऱ्याचशा, आणि बघून आलो आहे कार कशी आहेत ते. बघूया काय फायनल होतं ते. ॲक्च्युली सगळं बघावं लागतं, फीचर्स, परत किती जुनी,
प्राइस किती किलोमीटर चालली ह्या सर्व गोष्टी हे तुम्हाला सांगेल जेव्हा आपण कार घेऊ. बघूया कोणती फायनलाइज करतो ते. चला मग जाते आता मी घरी, थोडा वेळ बसते इथे मग. बघितलं मस्ती, बघितलं ना. इथं ठेवत नाही ॲक्च्युली ही गाडी, पण आज आपल्याला म्हटलं संध्याकाळी पण बाहेर जायचं म्हणून ठेवली, तर ही लगेच चढली झोपातून उठली आणि परत याच्यावर गेली. चला खेळ बघितलं ना. त्याच्यामुळं ही गाडी इथं ठेवत नाही तिची स्ट्रोलर, तर ती दुसऱ्या घरात ठेवते. काय लावलंय बिस्किट बिस्किटाने ढल गया दिल ढल. चला आता उशीर झाला खूप. किवला ना आईस्क्रीम खायला आवडती, त्याच्यामुळे आईस्क्रीम खायला गेलेलो आणि ती बघितली ना कशी मी खात असते, माझ्याकडे बघायची मग तिला द्यायची. मग किती निरागस आहे गोडूल. टेस्ट भारी आहे याची पण मला आवडली. तर फायनली ना आपण यातलीच एक कार जी आहे ती बुक केली आहे आणि या व्हिडिओमध्ये पण आहे ॲक्च्युली ती कार, पण तुम्हाला ना नेक्स्ट व्लॉगमध्ये ती नक्कीच बघायला भेटेल की आपण कुठली कार बुक केली ते. कारण आत्ता जर सांगितलं तर सस्पेन्स राहणार नाही, तरी तुम्ही ना गेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की आपण कुठली कार बुक केलेली असेल यातली. आणि हो नेक्स्ट व्लॉग जो असणार आहे तो आपला कारचाच असणार आहे, तर बघायला विसरू नका. आणि चला आता भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.